यापुढील उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. इथे सर्वप्रथम आपल्याला वर्ग त्रिपदी दिसते आहे. वर्ग त्रिपदीची जी अंत्यपदी आहे ती वजा 24 आहे आणि मध्यपदाचा सहगुणक वजा 5 आहे. म्हणजे आपल्याला 24 जे अवयव शोधायचे आहेत त्यांचा गुणाकार वजा 24 आला पाहिजे, मात्र त्यांची बेरीज वजा 5 आली पाहिजे. दोन संख्यांचा गुणाकार तेव्हाच वजा येतो, ऋण येतो, जेव्हा दोन्हींपैकी एका संख्येला ऋणचिन्ह असेल. मग आपण 24 अवयव शोधल्यानंतर तुम्हाला 8 आणि 3 असे अवयव मिळतात की त्यांचा गुणाकार 24 येतो, मात्र त्यांची जर बेरीज केली म्हणजे यापैकी एका संख्येला जर ऋणचिन्ह दिलं तर 8 आणि 3 यांची वजाबाकी आपल्याला 5 मिळणार आहे, म्हणजेच बेरीज 5 मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला हे सर्वांना माहीत आहे की पहिल्या संख्येमध्ये जर दुसऱ्या संख्येची बेरीज व्यस्त संख्या मिळवली तर त्यांची वजाबाकी होते. म्हणून आपण याचे 24 वजा 8 आणि वजा 3 हे अवयव शोधणार आहोत, ज्याचं उत्तर वजा 5 मिळणार आहे. कारण या मोठ्या संख्येला आपण वजा चिन्ह दिलेलं असल्यामुळे आपल्याला उत्तर वजा 5 मिळणार आहे. मग आपण वर्ग त्रिपदीचे अवयव लिहिणार आहोत. x वजा 8 आणि x अधिक 3 छेदाला जशाच्या तसे लिहून घेऊयात. छेदाला आपण दिलेल्या राशी जसे तसे लिहिल्या. आपण x² वजा 64 याचे अवयव लिहिले x अधिक 8 आणि x वजा 8. इथे आपण x² वजा y² = x + y x - y या सूत्राचा वापर केलेला आहे. त्यानंतर छेदाला आपण फक्त याचा विस्तार करणार आहोत. x - 8 x - 8. आता अंश आणि छेदामध्ये ज्या सामायिक राशी दिसतील त्यांनी एकमेकाला भाग जाईल, कारण छेदामध्ये ज्या ह्या दोन राशी आहेत त्यांच्यामध्ये गुणाकार आहे, यामध्ये सुद्धा गुणाकारच आहे. त्यामुळे आपण अंशाला आणि छेदाला जर एखादी सामायिक राशी असेल तर तिने एकमेकांना भाग देऊ शकतो. इकडे बघा, x - 8 ने x - 8 भाग जातो, ह्या x - 8 ने x - 8 भाग जातो, x - 8 ने ह्या x - 8 भाग जातो आणि x - 3 ने x - 3 भाग जातो. इथे कोणतीही राशी शिल्लक राहत नाही, म्हणून आपलं उत्तर 1 येणार आहे. पुढील उदाहरण आहे, आपण जर इथे पुढील उदाहरणामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर इथे 3 ठिकाणी वर्ग त्रिपदी आलेल्या आहेत आणि वर्ग त्रिपदींच्या निरीक्षणानेच आपल्याला अवयव शोधता आले पाहिजेत. तरी आपण सर्वप्रथम या वर्ग त्रिपदी सोडून घेऊयात. इकडे 3x² - x - 2 ही पहिली वर्ग त्रिपदी आहे. इथे पहिल्या पदाचा सहगुणक 3 आणि अंत्यपदी 2 आहे, यांचा गुणाकार 6 येतो. मग आपल्याला 6 असे अवयव शोधायचे आहेत की त्याची बेरीज वजा 1 आली पाहिजे, कारण इथे मध्यपदाचा सहगुणक 1 आहे. आपण 6 3 × 2 हे अवयव जर शोधले तर बरोबर 3 मधून जर 2 वजा केले आपण तर उत्तर 1 येतं, परंतु इथे ऋण 1 यायला हवं म्हणून आपण मोठ्या पदाला ऋणचिन्ह देऊया. मग आपण मध्यपदीची फोड करून घेऊया. 3x² - 3x - 2x - 2 इथे 3x सामायिक निघाला. इथे x - 1 शिल्लक राहतं आणि इकडे 1 सामायिक काढावं घ्यावा लागेल. उत्तर येतं, सॉरी, इथे 2 सामायिक घ्यावं लागेल. उत्तर येईल x - 1. अशा पद्धतीने पहिला अवयवाला 3x + 2 आणि दुसरा अवयवाला x - 1. आता हे अवयव आपण लिहून घेऊया. x - 2 x - 1 ही वर्ग त्रिपदी चे अवयव शोधल्यानंतर आपल्याला हे 2 अवयव मिळणार आहेत. आता x² - 7x - 12 या वर्ग त्रिपदीचे अवयव शोधायचे आहे. आपल्याला माहीत आहे 12 अवयव मिळतात 4 × 3 4
चारामध्ये जर 3 मिळवले तर आपल्याला उत्तर 7 मिळणार आहे, परंतु इथे -7 आहे, मग आपल्याला दोन्ही अवयवांना वजा चिन्ह द्यावं लागेल। मग एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 चे अवयव मिळतील एक्स वजा 4 आणि एक्स वजा 3। त्यानंतर 3x वर्ग वजा 7x, बघा इकडे 3x वर्ग, आता बघा 6 × 3 सावित्रिक 18, 18 चे अवयव आपल्याला शोधायचे आहेत की ज्यांची बेरीज आपल्याला -7 मिळाली पाहिजे। मग कोणते आहेत 18 चे अवयव? 9 × 18, 9 मधून जर 2 वजा केले तर आपल्याला -7 मिळणार आहे। मग आपल्याला फक्त इथे एक काळजी घ्यावी लागेल की मोठ्या अवयवाला ऋणचिन्ह द्यावं लागेल। मग 3x वर्ग वजा 9x अधिक 2x वजा 6, इकडे आपल्याला 3x सामायिक घ्यावा लागेल। त्यानंतर इकडे शिल्लक राहतो x वजा 3 आणि इकडे आपल्याला अधिक 2 सामायिक घ्यावा लागेल। मग इकडे उत्तर राहतं, उत्तर येतं x वजा 3। अशा पद्धतीने आपल्याला याचे अवयव मिळालेले आहेत भागिले 3x अधिक 2 आणि x वजा 3 भागिले इथे आपल्याला x वजा 2 हे अवयव लिहिता येतील। अशा पद्धतीने आपण खूप वेळा अवयव शोधलेले आहेत। आता इथे बघा, इथे जी पहिली राशी आहे ती आणि दुसरी राशी यांचा भागाकार आहे। आपल्याला माहीत आहे की आपल्याला काय करावं लागतं, पहिली राशी जशीच्या तशी लिहिली 3x अधिक 2, दुसऱ्या कंसामध्ये x वजा 1 x वजा 4 x वजा 3, इथे भागिलेच्या ऐवजी गुणिलेचं चिन्ह लिहिलं आणि याचा गुणाकार व्यस्त केला। गुणाकार व्यस्त केला म्हणजे काय केलं, छेद अंशाला लिहिला, अंश छेदाला लिहिला। तर इथे आपण x अधिक 2 x वजा 2 छेद 3x अधिक 2 दुसऱ्या कंसामध्ये x वजा 3 अशा स्वरूपात लिहून घेतलं। आता इकडे जर सामायिक अवयवांना एकमेकाला भाग जात असेल तर आपण देऊन घेऊया, 3x अधिक 2 3x अधिक 2 भाग जातो। त्यानंतर आता आपण पुढची पायरी वरती लिहून घेऊया, आपल्याला आपल्याकडे जागा शिल्लक नाही आहे। तर इकडे आपण ज्या सामायिक अवयव एकमेकाला भाग जात असतील ते कट केले आहेत, आता उरलेले लिहूयात x वजा 1 छेद x वजा 4 x वजा 3 गुणिले इकडे x वजा 2 x अधिक 2 x वजा 2 भागिले x वजा 3 शिल्लक राहिलेले आहेत। आता आपण काय करूया, अंशातील जी पदे आहेत त्यांचा गुणाकार करून घेऊ। x वजा 1 × x अधिक 2 × x वजा 2 भागिले इथे बघा x वजा 3 आणि x वजा 3 दोनदा आलाय, मग आपण डायरेक्टली x वजा 4 × x वजा 3 कंसाचा वर्ग अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। मग आपलं उत्तर हे अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे।